भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा शनि मंदिरामध्ये मोठी यात्रा भरते। या यात्रेमध्ये भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात, त्यामुळे गावाला उत्सवाचं स्वरूप प्राप्त होतं। पाहुयात या संदर्भातली ही बातमी। भोकरदन जिल्हा जालनामध्ये शनि अमावस्या निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले। भव्य अशा रांगोळ्या, मिरवणूक, दिंडी सोहळा, कीर्तन सोहळा अशा कार्यक्रमांनी पूर्ण गावामध्ये सणासारखे वातावरण निर्माण झाले होते। आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमधून 25 ते 30 हजार भक्तांनी शनि अमावस्यानिमित्त जैनपूर कोठारा येथे भव्य अशी गर्दी केली होती। येथे भक्तांच्या मोठमोठ्या रांगा बघण्यास मिळाल्या। भक्तांनी शनि अमावस्यानिमित्त महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा लाभ देखील घेतला। श्री शनिश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गणपतीच्या पात्रामध्ये आज शनि अमावस्याचा मोठा उत्सव संपन्न होत आहे। या उत्सवाच्यासाठी आज महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने पब्लिक या मंदिरावरती आलेली आहे आणि सर्वजण येऊन आज या श्रीच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत। आज सकाळी 7:30 वाजता गावातून श्रीची एक भव्य मिरवणूक निघाली होती। त्या मिरवणुकीमध्ये पंचक्रोशीत सर्व भाविक भक्त या मंडळी हजर होती। महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वजण हजर होते आणि आज खऱ्या अर्थानं या कोठारा जैनपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावामध्ये दिवाळीचा उत्सव ज्याप्रमाणे असतो त्याच्यापेक्षा खूप मोठा असा उत्सव आमच्या गावामध्ये आज असतो। कारण योगानंद महाराज म्हणून एक महान ऋषी राहत होते आणि त्यांच्या स्वप्नामध्ये वारंवार शेणीदेव यायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही माझी या नदीच्या पात्रामध्ये मंदिराची स्थापना करावी म्हणून त्यांना विनंती करत होते। पण ते त्यांना पूर्ण सांगायला बाहेर लोकांना सांगितलं तर लोक आपले ऐकतील का म्हणून ते तर काळजी वाटत होती। पण वारंवार त्यांना त्रास झाल्यामुळं त्यांनी लगेच गावातील लोकांना सांगितलं की आपल्या शेणदेवाची मूर्ती घडवायची आहे। लोकांनी होकार दिला आणि आमच्याच गावातील शिल्पकार श्री सुखलाल तानाजी नरवणे यांनी त्या मूर्तीची एक कलाकृती उत्कृष्ट करून घडवलेली आहे आणि त्यांनी 4 महिने उपवास कळकळीत करून ती मूर्ती घडवलेली आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, मग लोक म्हणायला लागले गावातले की कोणी म्हणला या शेतामध्ये या मूर्तीची स्थापना करा, कोणी म्हणला गावामध्ये मूर्तीची स्थापना करा। पण महाराजांनी सांगितलं की मला शनि भगवंतांनी सांगितलेलं आहे की या वाळवंटामध्येच माझी स्थापना करावी म्हणून महाराजांनी कोणाचं ऐकलं नाही आणि शेवटी त्यांनी गावातून मिरवणूक काढली आणि अवघ्या 6-7 फूट खोल उतरलं नुसतं खाली पाणी असल्यामुळं आणि त्यावेळेला ती मूर्ती बसवून दिली आणि ती मूर्ती बसवल्यानंतर त्याच्या 1969 मध्ये या मूर्तीची स्थापना झालेली आहे। माझं नाव अलका संजय बडक। इथं खूप लाखो भाविक भक्त येतात शनिदर्शनाला आणि इथं महिलाला सुद्धा मंदिरावर प्रवेश देण्यात आलेला आहे। महिला सुद्धा दर्शनाला जातात शनिदेवाच्या। खूप आनंद वाटतो इथं, सर्व भाविक भक्त वाढले। इथं पहिले इथं कमी गर्दी करत होती, आता जास्त पब्लिक येऊ लागली इथं आणि शनिदेव प्रसन्न झाले आणि शनिदेव पाहू लागले लोकांना। अनेक लोक इथं पब्लिक येऊ लागले दर्शनासाठी। अतिशय भव्य दिव्य अशी वास्तू या पंचक्रोशीतील लोकांच्या सहकार्यामुळे, भक्तांच्या सहकार्यामुळे आम्ही या ठिकाणी करू शकलो। या मंदिराची स्थापना 1959 साली एका दयानंद महाराज नावाच्या योगानंद महाराजांनी केली आणि त्याचं रूपांतर आज एवढ्या मोठ्या याच्यामध्ये झालेलं आहे। जर शनि अमावस्याला शनिनापूर इकडे जात आहे तर तेव्हा आमची गाडीचं समोरून चाक पडलं होतं, तर ते चाक आणि खाली जवळपास 50 फूट दरी होती, असं 20-30 फूट दरी होती, तरी आमची गाडी अशी त्या गड्ड्यातसुद्धा गेली नाही, म्हणजे गड्ड्यात खाली कुठेच गेली नाही। त्याच्या आधीपासून तेव्हापास आम्हाला अशी श्रद्धा अशी आहे की शनि महाराज आम्ही कधी सोडत नाही, म्हणजे दर्शन घेतल्यानंतर शनि अमावस्याला आम्ही कुठे जवळ असवलंब असं आमच्या शेजारी एक डोडरा गावात आहे इथं, तर इथं आम्ही आता 5 वर्ष इथं 5 वर्षापासून या श्रद्धेमुळे आम्ही येथे भक्तांना महाप्रसाद वेळ दिला जातो। विशेष बाब म्हणजे इथे महिलांना सुद्धा प्रवेश दिला जातो।